नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झुमस्कृन हो। या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण येतं दहावी राज्यशास्त्र इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील राज्यशास्त्राचा तिसरा धडा राजकीय पक्ष सोडणार आहोत यातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण इथे लिहिलेलं आहे जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर पटापट चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन दाबा माझं नाव आहे सपना टीचर मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणत्या भागातनं व्हिडिओ बघतावा नक्की सांगाल प्रश्न पहिला आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधानी पूर्ण करा एक राजकीय सल्ला प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या ते संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते इथे चार आपल्याला पर्याय दिलेले दुसरा आहे नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष जम्मू आणि काश्मीर या राज्यात आहे उत्तर आहे जम्मू काश्मीर जस्टिस पार्टी या ब्राह्मणोत्तर चळवळीचे रूपांतर द्रविड मुळे कळघम या राजकीय पक्षात झाले इथे चार पर्याय दिलेले आहेत पुढील विधानी चुकीबरोबर ते स कारण स्पष्ट करायचं आहे एक राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात बरोबर राजकीय पक्ष या सामाजिक संघटना असतात बरोबर आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते चूक कारण एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने आघाडी सरकारे केंद्रात व राज्यात अधिकारावर आले दोन पक्षाचा आपापला कार्यक्रम बाजूस ठेवून समान कार्यक्रमावर भूमिकेवर एकत्र येऊन हे पक्ष सरकार चालवू लागले तीन एकोणीशे सत्याहत्तरच्या जनता पक्षाचा प्रयोग फसल्यानंतर आता केंद्र व राज्य पातळीवर आघाडी शासन चांगल्या प्रकारे काम करत आहेत म्हणून आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते असं मग ठरला आहे चार शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष आहे हे विधान चूक आहे कारण भारतीय निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या मान्यतेचे निकष निश्चित करून राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता देत असतो दोन संसद आणि विधिमंडळात मिळवलेल्या जागा आणि निवडणुकीत मिळालेल्या मतांची टक्केवारी यांचा या अटीत समावेश असतो तीन शिरोमणी अकाली दल हा राष्ट्रीय पक्ष म्हणून निश्चित केलेल्या अटीत बसत नाही तर पंजाब राज्यपुरात मर्यादित व प्रभावी असल्याने या पक्षाला राष्ट्रीय विविध प्रादेशिक पक्ष म्हणून आयोगाने मान्यता दिली आहे प्रश्न तिसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा एक प्रादेशिकता एक याचं उत्तर लिहा भारतात विविध भाषा बोलणारे विविध परंपरा आणि संस्कृती असणारे लोक राहतात दोन भौगोलिक विविधतेबरोबरच साहित्य शिक्षण इतिहास चळवळी याबाबतही भारतात विविधता आढळते तीन प्रत्येकालाच आपली भाषा परंपरा संस्कृती यांच्याविषयी आत्मीयता वाटते या आत्मीयतेतूनच वरील सर्वांबाबत अस्मिता निर्माण होते चार आपल्या भाषेच्या प्रदेशाच्या विकासाला लोक प्राधान्य देऊ लागतात यालाच प्रादेशिकता असे म्हणतात दोन राष्ट्रीय पक्ष राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या पक्षांना राष्ट्रीय पक्ष असे म्हणतात राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने का पुढील निकष ठरवले आहेत पहिला निकष आहे किमान चार राज्यांमध्ये शेवटच्या लोकसभा निवडणुकीत किंवा की विधानसभेच्या निवडणुकीत किंवा की सहा टक्के मत मिळणे आवश्यक आहे किंवा किमान चार सभासद लोकसभेत निवडून येणे आवश्यक आहे किंवा दोन आधीच्या लोकसभेच्या निवडणुकीत किमान तीन राज्यांमध्ये मिळून लोकसभेच्या एकूण जागांपैकी दोन टक्के जागा निवडून येणे आवश्यक आहे किंवा किंवा राज्यांमध्ये राज्य पातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळणे आवश्यक आहे प्रश्न उत्तर लिहा एक राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये एक निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करणे हे राजकीय पक्षांचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन प्रत्येक राजकीय पक्षाची विशिष्ट विचारसरणी व धोरण असते तीन आपल्या विचारसरणीप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या कार्यक्रमांची अंमलबजावणी करत असतो चार निवडणुकीत बहुमत मिळवणारा पक्ष सत्ताधारी बनतो तर अडबळ मतातील पक्ष विरोधी पक्ष म्हणून कार्य करतात पाच राजकीय पक्ष सरकार व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करून जनमताचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात दोन भारतातील पक्षपद्धतीच्या स्वरूपात काय बदल झाला आहे तो उत्तर आहे एक स्वातंत्र्योत्तर काळात केंद्रात व राज्यात काँग्रेस हा एकच पक्ष प्रबळ होता दोन एकोणीसशे सत्त्याहत्तर साली सर्व महत्वाचे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी काँग्रेसला आव्हान देऊन पराभूत केले त्यामुळे एक प्रबळ पक्षपद्धतीऐवजी द्विपक्षपद्धतीला महत्व आले तिसरं कारण आहे एकोणीसशे एकोणवच्या लोकसभा निवडणुकीनंतर एकाच पक्षात सरकार ही बाब संपुष्टात येऊन आघाडी सरकारे अधिकाराला आली चार प्रादेशिक पक्षांना केंद्रात महत्व येऊन आघाडी सरकारे स्थिरावली धन्यवाद विद्यार्थ्यांनो इथे आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहिलं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्याही विषयाचा व्हिडिओ किंवा प्रश्न उत्तर हवे असतील किंवा स्पष्टीकरण हवं असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा तुमची मतं आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत ती कायम नोंदवत जा लिहित जा भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद